नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट अखेर संपली. राज्यामध्ये भाजप राष्ट्रवादीचे नवे सरकार स्थापन झालंय. मुंबईतील राजभवनामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर पालघर जिल्ह्यातील मनोर येथे भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. मनोर येथील विविध चौकात कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. पाहूयात त्याची काही दृश्य. आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात जल्लोष सुरू आहे. आमच्या बरोबर काही कार्यकर्ते आहेत, इकडे पदाधिकारी आहेत, आम्ही त्यांची समजून घेऊ. साहेब, आज महाराष्ट्र राज्यामध्ये मोठा भूकंप झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री, त्याबद्दल काय बोलणार? आमच्या मुख्यमंत्री साहेबांची गेल्या काही वर्षापासून, काही दिवसापासून शिवसेना जी चेष्टा करत होती, आम्ही पुन्हा येणार, आम्ही पुन्हा येणार, आम्ही पुन्हा येणार. आज आम्ही ठणकावूनपणे सांगितलेलं आहे, आम्ही पुन्हा आलो, पुन्हा आलो, पुन्हा आलो. आमची कोणी चेष्टा करायचं कारण नाही. आणि जे कोणी संजय बिंजय काय म्हणत होते त्यांना आज आज आपल्या देवेंद्र फडणवीसांनी, भारतीय जनता पार्टीने योग्य ते उत्तर दिलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जो जनतेने कौल दिलेला होता त्या बहुमताला आदर ठेवून आज मुख्यमंत्री साहेबांनी आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन केलेलं आहे. आम्हा सर्व कार्यकर्त्यांना फार फार आनंद झालेला आहे. आम्ही फार उत्साहित झालेलो आहेत आणि अशाच पद्धतीने सेवा जी आधी आम्ही करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रातल्या जनतेचा केला, याच्याही पुढे आम्ही अधिक जोमाने ही सेवा करण्याची संधी जी जनतेने आम्हाला दिलेली आहे ती त्याच पद्धतीने आम्ही करत राहणार आहे. सतीजी, काय बोलणार तुम्ही? आज तुम्हाला कसं वाटतंय? खूप खूप आनंद झालाय. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपतींना वंदन करतो. तमाम आमच्या कार्यकर्त्यांतर्फे वंदन आहे. आणि हा महाराष्ट्र जनतेचा, महाराष्ट्र जनतेने जो जनादेश दिलेला त्याचा विजय आहे, त्याचा सन्मान आहे, त्याचा मान आहे. खूप खूप आनंद होतो आहे. आणि खरंच आज थोडं किव वाटते आमच्या मित्रपक्षाशी, का त्यांनी चुकीचं जो धोरण होतं त्याच्या मागे ते लागलेत. आणि आपल्या सांगतात ना, ना रहे घर के ना रहे, तशी कंडिशन यांची झालेली आहे. असो आमचे मित्र होते, पुन्हा त्यांना चांगले काहीतरी सुदबुद्धी देवो. आणि या महाराष्ट्राचं चांगला उदय, विकास कसा घडेल यामागे सर्व पक्षांनी राहायचं आहे. आणि पूर्ण तमाम महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही मनपूर्वक, प्रेमपूर्वक जय जिनेंद्र, जय महाराष्ट्र. तर यावेळी आदिवासी एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार असलेले संतोष जनाठे यांनी आम्ही आमचं सरकार स्थापन करू शकलो असे सांगत आनंद व्यक्त केलाय. आणि हे सरकार स्थिर राहील याची खात्री त्यांनी दिली आहे. आज पहाटे सकाळी मोठा भूकंप झालेला, राजकीय भूकंप झालेला आहे ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये. आणि ह्या भूकंप झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झालेले आहेत आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री झालेले आहेत. आणि त्यानिमित्त ह्या मनोर गावामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मोठा उत्साहात जल्लोष काढलेला आहे. ते फटाक्याची आतषबाजी आहे. आमच्या बरोबर जनाटे साहेब आहेत. जनाटेजी, हे जे एवढ्या दिवसापासून जे चालला होता सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, हे भाजपाला कुठे संपवायला निघाले होते का? काय म्हणत आपण या? शिवसेनेतले काही मंडळींनी भाजपाला संपवायचा विडा घेतलेला होता. त्या पद्धतीने विधानसभेचा निकाल आल्यापासून त्यांनी खड्डा खोदायला सुरुवात केली होती. त्यांनी तो खड्डा भारतीय जनता पार्टीसाठी खोदण्याचा प्रयत्न केला. पण आज सकाळी जो निर्णय, पहाटे जे सगळं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की त्या खड्ड्यात शिवसेनेचीच लोकं जाऊन पडलेली आहेत. तो आमच्यासाठी खोदलेला खड्डा आहे, त्यांनी त्यांच्यासाठीच खोदलेला होता. हा नियतीचा नियम आहे, हे नियतीने त्यांना शिकवलेलं आहे.
युतीधर्म राखायचा असतो तर तो कायमचा राखायचा असतो. महाराष्ट्राच्या जनतेने युतीला कौल दिलेला होता, तो त्यांना एकट्याला कौल दिलेला नव्हता. महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला बहुमत दिलेलं होतं. त्या पद्धतीने आज भारतीय जनता पार्टीचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं पुन्हा आमचं सरकार आम्ही स्थापन करू शकलेलो याचा आनंद आणि स्थिर सरकार हे राहील याची खात्री आम्हा सगळ्यांना वाटते. शिवसेनेने जे महाशिव आघाडी जी होणार होती त्यांची, ते नावही बदललं होतं, त्याबद्दल काय बोलणार का तुम्ही? या सगळ्या त्यांच्या मनाच्या कल्पना असतील असं वाटायला लागलेलं आहे. हे सगळे मीडिया ते खेळवत होते आणि मीडिया पण त्यांच्यासोबत ती चाललेली होती अशा पद्धतीचं आहे. त्या सगळ्या मनाच्या कल्पना होत्या, काही चर्चा बिर्चा काही त्यांच्या चालल्या होत्या, काही ठोस काही चाललेलं होतं असं काही दिसत नाही आजच्या या सगळ्या घडामोडीतनं. जे संजय राऊत जे होते ते चुकीचुकी जे विधाने जे म्हणत होते देवेंद्र फडणवीसबद्दल, मोदींबद्दल, तर आज ह्या विजयाबद्दल जे विजय झालेला आहे पुन्हा भाजपाच्या, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? 2014 भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची युती तुटली, त्याला कारणीभूत संजय राऊतच होते आणि आज आमचे पुन्हा मुख्यमंत्री बसले त्यालाही कारणीभूत संजय राऊतच आहेत. यापुढे संजय राऊतचा काय होणार? ते त्यांची पार्टी ठरवेल, त्यांचा त्यांना झाला आता शिवसेनेचा पप्पू. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना आज घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवनात हा शपथविधी पार पडला. मात्र अनेक ठिकाणी या राजकीय भूकंपाबद्दल विविध ठिकाणी विविध जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. तर याच पार्श्वभूमीवर मनोर येथील भाजपा कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत जल्लोष साजरा केला. मात्र त्याचबरोबर त्यांच्यामध्येही या बातमीबद्दल विविध चर्चा करण्यात आल्या. पाहूयात. दोनोंने खूप खपजा नाही, हमारे पार्टीने कभी खुपसने का कोशिश नाही किया, उन्होंने खुद अपने अपने खंजर खुपस लिए है. भारतीय जनता पार्टी शिवसेनेला स्पष्ट बहुमत असताना सुद्धा हा संजय सारखा कोणी शिवसेनेत गद्दार आहे, त्यांनी गद्दारी करून मुख्यमंत्री हा सेनेचा व्हावा असा मोठा घोडा नाचत होता, त्याला घोड्यासारखा आपटलाय. आजचा दिवस सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा आहे. आजचा विजय ऐतिहासिक विजय आहे. आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या कारकिर्दीमध्ये असा विजय झालेला नाही. पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला कौल दिलेले 105 आमदार आलेले आहेत, परंतु संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचा एक विडा उचललेला आहे आणि त्याच्या हिशोबाने सर्व उद्धवसाहेब चालत होते. आता त्यांना खूप दुःख झालं असेल आणि भारतीय महाराष्ट्रासाठी खूप सुखद घटना. देवेंद्र फडणवीसने सांगितलं होतं की मुख्यमंत्री मी महाराष्ट्राचा मीच होणार, हे 100% खरं झालं. फक्त एवढंच म्हणणार, सौ सोनार की एक लोहार की. राजकीय भूकंप झालाय आणि देवेंद्र फडणवीस सांगितलं मी येणार तर ते आलेले आहे, हाच आम्हाला मोठा आनंद आहे. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.